आणि आता पुणे बिल्डर पुत्र पोर्श दुहेरी बळी प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट येते. ससूनमधील डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हळणोरचा वैद्यकीय परवाना रद्द होण्याची शक्यता आहे. दोघांच्याही परवान्याची मेडिकल काउन्सिलनं माहिती मागवलेली आहे. दोषी आढळल्यास परवाना रद्द होण्याची शक्यता आहे. आणि याचविषयीची अधिक माहिती घेऊया. बालाजी पोद्दार आपल्याला अधिक माहिती देतात. बालाजी, नक्कीच. या पोर्शे प्रकरणात ससूनमध्ये रक्ताची फेरफार केल्या प्रकरणी अटकेत असलेले डॉक्टर तावरे आणि हळणोर यांना सध्या वैद्यकीय विभागाने निलंबित केलेलं आहे आणि या दोघांनाही मेडिकल काउन्सिलने नोटीस पाठवली होती. त्याचं उत्तरही त्या दोघांनी दिले. त्यानंतर पुढील कारवाईसाठी मेडिकल काउन्सिलने आता पोलीस आणि वैद्यकीय शिक्षण विभागाकडून माहिती मागवली आहे. या माहितीमध्ये जर हे दोघे दोषी आढळले तर यांचा कायमस्वरूपी मेडिकल परवाना रद्द करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या पदाधिकाऱ्याने दिलेली आहे. त्यामुळे या दोघांचा परवाना सुद्धा आता रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली. गुरु, धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर पुणे बिल्डर पुत्र पोर्श दुहेरी बळी प्रकरणामध्ये मोठी अपडेट आहे. अजय तावरे आणि डॉक्टर हळणोर यांचा वैद्यकीय मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे. ससूनमध्ये दोन्ही डॉक्टर आहेत ज्यांचं या प्रकरणामध्ये नाव आलेलं होतं आणि दोघांच्याही परवान्यांची मेडिकल काउन्सिलनं माहिती मागवल्याचं कळतं आहे. त्यामुळे या दोघांचाही वैद्यकीय परवाना रद्द होईल अशा स्वरूपाची शक्यता आहे.